जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यातील येल्लो मोजॅकमुळे नुकसानग्रस्त झालेल्या सोयाबीन पिकाच्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि असं असलं तरी शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलेला आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील एक सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये सुरुवातीला जून महिन्यामध्ये उशिरा सुरू झालेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड अशा या अनेक संकटानंतर वाचलेलं सोयाबीन हे शेवटी येल्लो मोजॅक या व्हायरसच्या प्रादुर्भावाखाली आढळून आलं. मोठ्या प्रमाणात येल्लो मोजॅकमुळे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये येल्लो मोजॅकचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला, ज्याच्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वाशिम असेल, नांदेड, यवतमाळ आणि लातूर आणि सोलापूर अशा या 9 जिल्ह्यामध्ये या येल्लो मोजॅकमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून अहवाल देण्यात आले. तशा प्रकारची शासनाला तक्रार प्राप्त झाली. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की 4 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मदत पुनर्वसन विभाग व कृषी विभाग या दोन्ही विभागाला या येल्लो मोजॅकमुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विम्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना येल्लो मोजॅकमुळे जर क्लेम केला तर तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बाद केला जात होता, आपल्या कृषी विभागाशी संपर्क करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात होत्या. आणि याच पार्श्वभूमीवरती कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून जर या भागामध्ये येल्लो मोजॅकचा प्रादुर्भाव आहे अशा प्रकारचा अहवाल सादर केला तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मदत होऊ शकत होती. आणि याच पार्श्वभूमीवरती आता हे संयुक्त पंचनामे कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन मदत व पुनर्वसन धोरणाच्या अंतर्गत पेस्ट अटॅक ही बाबसुद्धा समाविष्ट करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे येल्लो मोजॅकमुळे जर नुकसान झालं तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाईसुद्धा मिळू शकते. त्याच्यामुळे मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आलेला अहवाल, त्यांचे झालेले पंचनामे हे सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मदतीचे होते. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती 4 ऑक्टोबर 2023 रोजी दिलेल्या निर्देशानंतरसुद्धा आता 8 दिवसानंतर हे अखेर संयुक्त पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा संयुक्त पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे. परंतु आता सध्या हे संयुक्त पंचनामे करत असताना आपण जर पाहिलं तर बहुतांश शेतकऱ्यांचं सोयाबीन काढलं जात आहे. पंचनाम्याला उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनच नाही राहिलं तर हे पंचनामे कशाचे केले जाणार, शेतकरी मदतीसाठी पात्र होणार का, अशा प्रकारे शेतकऱ्यांसमोर आता एक संकट निर्माण झालेलं आहे. आणि याच्यामध्येच आता काढलेल्या सोयाबीनला बाजारामध्ये दरसुद्धा कमी मिळतोय, याच्यामुळे सुद्धा शेतकरी चिंतेत आहेत. त्याच्यामुळे कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश नव्हता, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, धाराशिवच्या काही भागामध्ये सुद्धा येल्लो मोजॅकचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे या विभागातील, या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा हे पंचनामे करून शेतकऱ्याला पीक विम्यासाठी पात्र करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, मोठ्या प्रतीक्षेनंतर आता हे पंचनामे सुरू झालेले आहेत. लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आपले हे अहवाल सादर केले जातील. आणि ज्या भागामध्ये अशा प्रकारचे प्रादुर्भाव दिसून आलेले आहेत अशा भागातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो किंवा त्याच्यासाठीची अधिसूचना देखील काढली जाऊ शकते. तर मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून सुद्धा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे येल्लो मोजॅकच्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.